सारंगवाडी पूर संरक्षण योजना व साठवण तलाव संदर्भात व्यत्यय आणत असल्याची तक्रार चिखली व मेहकर तालुक्यातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सारंगवाडी प्रकल्प हा अत्यंत दुर्गम व खडतर भागात तसेच आदिवासी बहुल भागातील प्रकल्प आहे. मेहकर व चिखली तालुक्यातील बहुतांश गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. मात्र हा प्रकल्प रखडण्यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे हे वारंवार तक्रारी करून प्रकल्पाचा विरोध म्हणून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याकडे तात्काळ लक्ष वेधावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर 35 ते 40 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणि आमचे म्हणजे शेती सारंगवाडी प्रकल्पामध्ये गेलेले आहे आणि त्या प्रकल्पाचा आम्ही अहवाल देण्यासाठी इथं प्रस्ताव मांडण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो आणि हे विजयराज शिंदे यांनी या प्रकल्पाची तक्रार दिली हे आम्हाला माहीत झालं. वास्तविक ते बुलढाणा जिल्ह्याचे आहे आणि आम्ही मेहकर आणि चिखली तालुक्यात राहणार आहे. आमची जमीन त्या धरणाखाली गेलेली आहे. आम्हाला त्याचा मोबदला सुद्धा मिळाला नाही. तो मधला मोबदला मिळायला पाहिजे कारण आमचा पाण्याचा प्रश्न, पोटाचा प्रश्न, ढोरावारसाचा प्रश्न आहे आणि हा रखडलेला प्रकल्प लवकरात लवकर चालू करा. हा जर नाही चालू झाला तर आम्ही हे 10-12 गावचे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि रस्ता रोको केल्याशिवाय सोडणार नाहीत आणि विजयराज शिंदेच्या बदल विरोधात आम्ही आवाज उठल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदनासाठी आलो. नाही घेतील रहिवासी तालुका चिखली या सारंगवाडी प्रकल्पासाठी मी 2004 सालापासून प्रयत्न केले पण हा प्रकल्प मंजूर करून आला. हा प्रकल्प मंजूर करून आणायचं एकच कारण आमच्या इकडे ढोराल पाण्याची व्यवस्था नव्हती. 9-9 किलोमीटरवरून आम्हाला पियाचं पाणी आणायला लागत आहे. आता हा जर प्रकल्प पूर्ण जर झाला तर सगळे 10-12 खेड्याचा पियाच्या पाण्याचा ढोऱ्याचा सगळ्याचा प्रश्न मिटू शकतो. त्याच्यासाठी हा प्रकल्प होणे अतिशय आवश्यक आहे. त्या भानगडी गिनगडी ज्या असतील त्या सगळ्या मिटून प्रकल्पाला सुरुवात करावं आणि प्रकल्प चालू करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे त्याच्या त्या शेत ज्या लोकांच्या त्याच्या चित्या गेल्या ते सर्व लोक भूमिहीन झाले. सर्व गरीब लोक आहेत. लवकरात लवकर त्याचे पैसे मिळा आणि हा प्रकल्प सुरू व्हा. प्रकल्पाचं काम काय रखडलेलं आहे? प्रकल्पाचं काम काय यायचं काय भानगडी झाल्या त्या एवढं काही आपण त्याच्या डोकं घातलं नाही पण काहीतरी